विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग. आज आपण घेणार आहोत मराठी चा पाठ घेणार आहोत. आपण त्यामध्ये अलंकार घेणार आहोत व्याकरणचा. तर आपण सुरुवातीला पाहूया अलंकार म्हणजे काय. तर अलंकार म्हणजे दागिने किंवा आभूषण. म्हणजे स्त्री ज्याप्रमाणे दागिने घालत असते आणि त्यामुळे तिला शोभा येते म्हणजे ती उठून दिसते आकर्षक अशी दिसते. तर त्याचप्रमाणे अलंकार म्हणजे दागिने किंवा आभूषण. म्हणजेच आपली भाषा जी आहे ती अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी कवी किंवा लेखक या भाषेला भाषिक अलंकारांनी सजवत असतात. म्हणजे वेगवेगळे अलंकार देऊन त्याला सजवत असतात. जसं काना उकार वेलंटी मात्रा हे काय हे त्यांचे अलंकार आहे. तर आपल्याला उदाहरणात पाहायचं आहे. उदाहरणात दिलेलं आहे ते की भीमा वाघासारखा शूर आहे. भीमा हा वाघासारखा शूर आहे. म्हणजेच वरील वाक्यात भीमाला वाघाच्या शूरतेची उपमा दिल्यामुळे वाक्य अधिक परिणामकारक झालेले. बघा काय म्हटलंय की भीमा हा वाघासारखा शूर आहे. कोणासारखा? वाघासारखा. मग या वाघासारखा शूर असल्यामुळे भीमाला या वाघाच्या शूरतेची उपमा दिलेली आहे. या वाघाच्या शूरतेची म्हणजे तो वाघासारखा आहे, डरकाही पडतो. तर त्याची उपमा दिल्यामुळे वाक्य अधिक परिणामकारक झालेलं आहे. पण आपल्याला पाहायचं आहे की अलंकारांची व्याख्या आहे. ही जी व्याख्या आहे ती अलंकारांची व्याख्या आहे. अलंकार व्याख्या. तर ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. म्हणजेच ही काय झाली व्याख्या झाली की ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हटले जाते. मग आपल्याला नंतर पाहायचं आहे की अलंकाराचे दोन प्रकार. तर अलंकाराचे दोन प्रकार म्हणजेच शब्दालंकार आणि अर्थालंकार. तर आपण शब्दालंकार पाहत असताना काय म्हणूया की त्याची व्याख्या आपण करूया की शब्दाच्या विशिष्ट वापरामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास शब्दालंकार असे म्हणतात. म्हणजे शब्दाचा जास्त जर वापर केला तर त्याला सौंदर्य प्राप्त होत असते आणि म्हणून त्या शब्दालंकार असे म्हणतात. मग नंतरचं पुन्हा आपण शब्दालंकार आणि अर्थालंकार. तर अर्थालंकार म्हणजे अर्थाच्या चमत्कृतीमुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्याला अर्थालंकार असे म्हटले जाते. तर अशा पद्धतीने आपण अलंकार घेतलेले आहे. अलंकार म्हणजे काय आणि अलंकार हे भाषेला कशा प्रकारे सजवत असतात. ज्याप्रमाणे स्त्रीला अलंकार स्त्रीने अलंकार घातल्यामुळे ती उठून दिसते आकर्षक अशी दिसते त्याचप्रमाणे भाषेला सुद्धा अलंकार घातल्यामुळे ते भाषा सुद्धा अधिक परिणामकारक अशी दिसत. तर त्यामध्ये आपल्याला नंतर रूपक अलंकार, यमक अलंकार, व्यतिरेक अलंकार आणि चेतनगुणोक्ती अलंकार असे प्रकार आपण घेतलेले आहे. आधीच्या पाठाला आपण ते घेतलेले आहे. तर आपण यामध्ये अलंकार पाहिलेला आहे, अलंकाराची व्याख्या पाहिलेली आहे
आणि नंतर शब्दालंकार आणि अर्थालंकार म्हणजे काय याची व्याख्या सुद्धा पाहिलेली आहे.